आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री भरत अर्बन बँकेने ग्राहकांचा विश्वास जपला, नूतन अद्यावत वास्तूत अधिक व्यापक सेवा. श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने शिरोळ शहरात शेतकरी आणि नागरिकांचा चांगला विश्वास संपादन केला आहे. तत्पर आणि आपुलकीची सेवा यामुळे बँकेचे सभासद मोठ्या प्रमाणात आहेत, असे मत आमदार उल्हासदादा पाटील यांनी बँकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त व्यक्त केले. श्री भरत बँकेची शिरोळ शाखा नूतनीकरणासह सुसज्ज शाखा सेवेत रुजू झाली. आमदार उल्हासदादा पाटील, सावकार मादनाईक, अनिल यादव, अमरसिंह पाटील, चेअरमन विठ्ठल मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार उल्हासदादा पाटील यांनी श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं शिरोळ शहरात शेतकरी आणि नागरिकांचा चांगला विश्वास संपादन केला आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी नागरिकांना मिळणारी सेवा यामुळे बँकेचे सभासद आणि ठेवीदार यांचा संकेत वाढ होत आहे, असे मत व्यक्त केलं. या ठिकाणी व्यवस्थापकीय मंडळ नवीन रिझर्व्ह बँक आणू पाहते, त्याचेही उद्या परवा मिटिंग आहे. आणि या ठिकाणी जसं संचालक मंडळ आहे तसं व्यवस्थापकीय मंडळ सुद्धा या ठिकाणी आरबीआय या ठिकाणी लादायचं काम करते. त्याचं कारण असं आहे की या रिझर्व्ह बँकेला बँका या कोऑपरेटिव्ह बँकांच्या संपवायचं काम या ठिकाणी आरबीआय करायचं काम. कारण या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं बंधन आहेच, त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह सोसायटीचंही आपल्यावर बंधन आहे. आता रिझर्व्ह बँक दुसरा आणि व्यवस्थापकीय मंडळ आमच्यावर लादण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने करते. अशा प्रकारची परिस्थिती या स्पर्धेच्या युगामध्ये चालू झालेली आहे आणि या ठिकाणी काम करत असताना आम्हाला तारेवरची कसरत खऱ्या अर्थाने वहिनी करायला लागते. पण आम्ही कुठेही दंड बघता, मगाशी तुम्ही बोलल्याप्रमाणे अशोकरावजींनी सांगितलं की फक्त बँका, बँकेची जागा, इमारत ही डॉक्टर एस के पाटील साहेबांनी केली, लोकांना जवळ करायचं काम केलं, लोकांना आपलं करायचं काम केलं, त्याच डॉक्टर एस के पाटील साहेबांनी बँकिंग शिकवलं, तर त्याच पद्धतीने वहिनी आम्ही सगळ्या बँका त्यांनी ज्या उभ्या केल्या त्या सुसुद्धीकरण करायचं काम केलं, त्याचबरोबर सगळ्या सुविधा देण्याचे एनईएफटी आरटीजीएस एटीएम काय असतील त्या सगळ्या सुविधा खऱ्या अर्थानं मागाशी श्रीवर्धन पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते करायचा प्रयत्न करतोय. जशी बँक चांगली आहे, इमारत चांगली, त्याप्रमाणे आजही काम, शरीर चांगलं असेल तरी मन मेंदू सगळं चांगलं पाहिजे. तुम्हाला सांगतो शिरोळ शहरातील शेतकरी आणि नागरिकांना आता भरत अर्बन बँकेच्या अद्यावत सेवेचा लाभ घेता येणार असल्याचं मत यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं. या उद्घाटन सोहळ्यात शिरोळ भाजपा नेते अनिल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, अशोक माने, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, वसंतराव जगदाळे, डॉक्टर आनंदराव कदम, व्हाईस चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व्ही बी हुगे, संचालक धनंजय मुळीक, अजित पाटील, अशोक रुनवाल, किरण अणुजे, प्रसन्न कुंभोजकर, अण्णासो उदगावे, विजयकुमार डिग्रजे, विलास लोहार, शिवकांत वठारे, जनार्दन श्रीखंडे, बाळासाहेब दळवी, कलगोंडा पाटील, शिरोळ शाखाधिकारी पी बी तावदारे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद, हितचिंतक आणि नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.